आमदारांना घर देण्यावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी आपला विरोध व्यक्त केलेला आहे. फक्त आमदारांसाठी घर देण्याला पवारांचा विरोध आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवण्यात यावा, मात्र ती घर देखील योग्य ती किंमत घेऊनच दिली पाहिजे असं शरद पवार म्हणालेत. ते संबंधित मंत्र्यांशी याबद्दल चर्चाही करणार आहेत. प्रत्येकी 70 लाख रुपये घेऊन मुंबईतील गोरेगाव भागामध्ये 300 आमदारांना घर देण्यात येतील असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक. रश्मी, साम टीव्हीशी बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलेला आहे, काय अधिक अपडेट्स? नक्कीच, आपण बघतोय ही घोषणा पहिला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नंतर मुख्यमंत्र्यांनी देखील केलेली होती. याबाबत शरद पवार स्वतः आपल्या पक्षातल्या मंत्र्यांशी नेत्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवार यांचं असं मत पडलेलं आहे की सरसकट फक्त आमदारांसाठी घरं अशा पद्धतीने उपलब्ध करून देणं हे योग्य नाही. त्याऐवजी ज्या पण हाऊसिंग बोर्डिंगच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये जर एखादा कोटा हा आमदारांसाठी ठेवला, जसं माजी सैनिक कलाकारांसाठी ठेवला जातो, तसा कोटा जर आमदारांसाठी ठेवला तर ते योग्य ठरेल. आणि या घरांची देखील जी किंमत आहे ती आमदारांनी दिली पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे ते शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय कुठेतरी जनतेमधनं एक नाराजी आल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या पक्षाचे जे नेते आणि मंत्री आहेत त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त करण्यात येते त्याची दखल कुठेतरी शरद पवार यांनी घेतली असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच महाविकास आघाडीला हा घरचा आहेर आहे असंच चित्र आहे. अगदी रश्मी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.